मुरबाड रोडवरील महारल ग्रामपंचायतीचा निधी पास होऊनही येथे रस्ता बनविण्यात न आल्याने येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी महारल ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते, पण याबाबत हे रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. याबाबत गट विकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी रस्ते तातडीने बनविण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी ठाणे जिल्हा एकता मंचचे महेश देशमुख, अशफाक शेख व विवेक गंभीरराव हे तीन कार्यकर्ते उपोषणास बसले होते. या उपोषण करण्याच्या कारणाबाबत बोलताना महेश देशमुख यांनी सांगितले की मागील वर्षी शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 4.5 कोटी महारळ गावाच्या विकास कामासाठी मंजूर करण्यात आल्याचे बॅनर लावण्यात आले होते, पण एक वर्ष उलटूनही हे रस्त्याचे काम सुरू करण्यात न आल्याने आम्ही उपोषणचा मार्ग अवलंबिला असे महेश देशमुख यांनी सांगितले. आम्ही जे उपोषण केलं होतं ठाणे जिल्हा एकता मंचचा मी कार्याध्यक्ष आहे ठाणे कल्याण विभागाचा, तर आम्ही जे उपोषण केलं होतं महारळ गावातला मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण्याबाबत, एक वर्षापूर्वी महारळ गावातल्या मुख्य रस्त्यावर शिवसेना आणि BJP या पक्षांनी होर्डिंग्स लावले की बाबा 4.5 कोटी मंजूर झालेले आहेत आणि सिमेंट काँक्रीट हा आपला 15 दिवसात रस्त्याचं काम चालू होईल, पण त्या गोष्टीला एक वर्ष झालं आणि अद्याप रस्ता चालू झाला नसल्यामुळे आम्ही गेल्या महिन्यापासून तहसीलदार, गट विकास अधिकारी, ठाणे कलेक्टर ऑफिस, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सगळ्यांना पत्रव्यवहार करून सांगितलं की लवकरात लवकर रस्त्याचं काय ते तुम्ही निर्णय करा, पण त्यावर पण काही त्यांनी निर्णय दिला नसल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाचा आज शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी आम्ही उपोषण डिक्लेअर केलं होतं आणि 11 वाजतापासून आम्ही उपोषणाला बसलो होतो. गटविकास अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की 100 मीटर महाराष्ट्राच्या मुख्य रस्त्यामध्ये 100 मीटर जे ऑलरेडी 10 लाख आमच्या 25-15 या निधीमध्ये मंजूर झाले, रस्त्याचे जे पैसे आलेले आहेत त्याचं आम्ही म्हणजे आता त्यांनी लगेच लेखी आम्हाला पत्रक देऊन उद्घाटन पण केलं आणि त्याच्यानंतर पुढचं जे रस्ता आहे 1.5 किलोमीटरचा त्याचे डांबरीकरणासाठी माननीय खासदार साहेब यांनी 15 लाख आम्हाला त्वरित दिलेले आहेत आणि तो काम 2 दिवसात डांबरीकरण करण्यात येतील आणि उर्वरित जो संपूर्ण रस्ता जो सिमेंट काँक्रीट करायचा आहे तो 3 महिन्यात पालकमंत्री यांनी आम्हाला फोनवर प्रत्यक्ष सांगितलं की 3 महिन्याच्या आत आम्ही तो सिमेंट काँक्रीट पण रस्ता चालवतो. उपोषण स्थगित केलंय 3 महिन्यासाठी. आम्हाला 3 महिन्याचा कालावधी त्यांनी मागून घेतलाय की 3 महिने आम्हाला टेंडरिंग असल्यामुळे तुमचे 4.5 करोड रुपये लगेच मंजूर होणार नाही, त्यामुळे आम्हाला 3 महिना कालावधी लागेल, तर 3 महिन्याच्या कालावधीसाठी उपोषण स्थगित केलंय, उपोषण मागे घेतलेलं नाही.